वॉटर ऍब्सॉर्प्शनच्या टॉपिक मध्ये समोरचा मुद्दा पाहायचा आपल्याला, दॅट इज ट्रान्सलोकेशन ऑफ द वॉटर. आता ऍडमिट आणि रिमूव्ह होऊ नका रे बॉ, फक्त अडचण असेल तर विचारा. ट्रान्स लोकेशन ऑफ द वॉटर, काल आपण मेकॅनिझम पाहलं होतं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट कसं होतं. त्याच्यानंतर जर एखाद्या पर्टिक्युलर रूटला थ्रू आउट द प्लांट बॉडी जर वॉटर ऍब्सॉर्ब करायचं असेल तर ते कशा पद्धतीने ऍब्सॉर्ब होते, त्याच्यामध्ये दोन पार्ट आपण पाहिले होते, ऍब्सॉर्प्शन बाय दी रूट, ऍब्सॉर्प्शन थ्रू दी रूट. बाय दी रूट म्हटलं तर फक्त रूट आणि त्या रूटच्या कॉर्टेक्स पर्यंत, बरोबर आहे. आणि थ्रू दी रूट म्हटलं तर रूटच्या सेलमध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी घडतात, रूटच्या नंतर स्टेम पर्यंत कसं पोहोचते, स्टेमच्या नंतर लिव्ज, आणि लिव्जच्या नंतर मग इव्हॅपोरेट कसं होतं, हा जो पूर्ण कंडक्टिंग सिस्टमचा पार्ट आहे यालाच म्हणत असतो आपण वॉटर ऍब्सॉर्प्शन. आता इथं त्यांनी हेडिंग जे दिलंय ते वेगळ्या पद्धतीचं आहे, पहा. ट्रान्सलोकेशन ऑफ दी वॉटर आहे ऍब्सॉर्प्शनच, मग त्यांनी ट्रान्सलोकेशन शब्द का वापरला असेल, तर याला रिझन हे आहे की सॉइल मधून जे वॉटर ऍब्सॉर्ब करायचं आहे पहा, तर इट इज नॉट प्युअर वॉटर. आपण त्याला साध्या भाषेमध्ये म्हणतो का जमिनीमधलं जे पाणी असते ते प्युअर आहे, प्युअरचा अर्थ तो वेगळा आहे. इथं आपल्याला बायोलॉजिकल दृष्टिकोनातून पाहायचं आहे प्युअर का नाही म्हणायचं आहे मी, कारण ते सॉल्व्हंट नाही आहे प्युअर, त्या सॉल्व्हंट मध्ये काही मिनरल्स डिपॉझिट झालेले असतात, अर्थात ते पिण्यालायकच असतं. नुसतं H2O असेल तर तो बेनिफिशियल नाही आहे, तुम्हाला H2O पण पाहिजे अलॉंग विथ सम मिनरल अँड सम न्यूट्रियंट जर असतील तर ते आपल्या बॉडी करता बेनिफिशियल राहील. तर म्हणून ज्या गोष्टीला ऍब्सॉर्ब करायचं आहे ते काय आहे, इट इज वॉटर विथ डिझॉल्व्ह मिनरल. मग या दोन्ही गोष्टींचं काय करायचं, तुम्हाला रूटनी ऍब्सॉर्ब केलाय, ऍब्सॉर्प्शनच्या नंतर ह्या गोष्टी रूटच्या थ्रू तुम्हाला स्टेम पर्यंत ट्रान्सफर करायच्या आहेत, आणि स्टेमच्या नंतर त्याला ट्रान्सफर करायचा लिव्ज, म्हणजे थ्रू आउट द पूर्ण प्लांट बॉडीला ह्या गोष्टी ट्रान्सफर करायच्या आहेत. म्हणून त्यांनी ते हेडिंग दिलाय ट्रान्स लोकेशन ऑफ दी वॉटर. आता हे जे रूटचा पार्ट पाहिला आपण कॉर्टेक्स वगैरे, एका टिपिकल रूट मध्ये काय काय गोष्टी प्रेझेंट राहतात पहिले आपण ते पाहून घेऊ आणि नंतर स्टार्ट करू ट्रान्सलोकेशन ऑफ दी वॉटर. समजा एक हा पर्टिक्युलर प्लांटचा रूट आहे आणि मला यातला इंटरनल पार्ट स्टडी करायचा आहे, तर आपण काय करू, वी विल टेक द ट्रान्सवर सेक्शन ऑफ दिस पोर्शन. काय त्या मायक्रोस्कोप मध्ये जर तुम्हाला ऑब्झर्व करायचं असेल तर आपण त्याचा एक सेक्शन घेत असतो. मग घेतला सेक्शन, काय काय दिसून राहिलं तुम्हाला, हा एवढा पोर्शन जर कट केला त्याच्यामध्ये आउटर लेअर तुम्हाला दिसेल एपिडर्मिस, त्याच्यानंतर दिसेल तुम्हाला कॉर्टेक्स, त्याच्यानंतर इथे हे मी तुम्हाला एका टिपिकल रूट मध्ये काय काय असते ते सांगून राहिलो. लक्षात ठेवायचे नाव तुम्हाला एपिडर्मिस किंवा आपण त्याला एपिब्लेमा म्हणतो, त्याच्यानंतरचा पार्ट आहे त्याला कॉर्टेक्स म्हणायचं, त्यानंतर एंडोडर्मिस, त्याच्यानंतर ते पेरिसायकल, आणि इथं मग स्टार्ट होतात कोणते तर झायलम, ते शुद्धीदार्ध झायलम. म्हणजे रूट सेल कशा पद्धतीनं वॉटर ऍब्सॉर्ब करतात, तर एपिब्लेमा लेअर, नंतर कॉर्टेक्स, नंतर एंडोडर्मिस, नंतर झायलम, म्हणजे अशा पद्धतीनं इथं जर सॉइल आहे तर सॉइल मधून तर कॉर्ट झायलम पर्यंत अशा पद्धतीनं वॉटर काय होत असते पोहोचत असते. आता हा तर झाला रूट ऍब्सॉर्प्शनचा पार्ट. मग आता इथं जर आपल्याला पूर्ण प्लांट बॉडीला वॉटर सप्लाय करायचं आहे, बरोबर आहे, सॉइल टू रूट. आता या रूट मधल्या सगळ्या गोष्टी आहे, मग एपिडर्मिस आलं, कॉर्टेक्स आलं, त्याच्यातले कंडक्टिंग टिश्यू झाले, काही कठीण नाही आहे. कोणत्याही प्रकारचा प्लांटचा ऑर्गन असेल, रूट असो, स्टेम असो का लिव्ज, तीनच तर व्हेजिटेटिव्ह ऑर्गन आहेत प्लांट मध्ये. तीनही पार्ट मध्ये सेल किंवा लेअर कोणकोणते असतात, तर जनरली हेच आउटर लेअर एपिडर्मिस, फॉलोड बाय कॉर्टेक्स,
आणि जो इनर मोस्ट पोर्शन असते त्याला म्हणतो आपण व्हास्क्युलर बंडल. मग त्याच्यात एक झायलम टिश्यू असेल आणि दुसरा फ्लोएम. ठीक आहे, आपल्याला सॉइल टू रूट, रूटच्या नंतर आपल्याला ट्रान्सफर करायचे हे झायलम पर्यंत. रूट मध्ये सुद्धा स्वतःचा झायलम असेल, स्टेम मध्ये सुद्धा झायलम असेल आणि लिव्ज मध्ये सुद्धा झायलम असेल. मुद्दा क्लिअर करायचा आहे. ठीक आहे, मी इथे झायलम पर्टिक्युलर का म्हटला, कारण हा कंडक्टिंग पार्ट आहे. वॉटर कंडक्टिंग टिश्यूज आर कॉल्ड एज दी झायलम. त्याच्यानंतर ट्रान्सफर कुठे होईल, तर लीफ पोर्शन अँड देन टू दी आउटसाइड. हा जो पूर्ण कंडक्टिंग सिस्टमचा पार्ट आहे. मी फ्लुइड कंडक्टिंग म्हणजे आपल्या बॉडीतल्या ब्लड बद्दल नाही बोलून राहिलो, वी आर टॉकिंग अबाउट कंडक्टिंग सिस्टम इन केस ऑफ प्लांट, ज्याच्यामध्ये हार्ट नाही आहे, ब्लड नाही आहे, पण कंडक्शन होऊन राहिलं. कोणत्या गोष्टीचं कंडक्शन? वॉटर विथ डिझॉल्व मिनरल. क्लिअर? ठीक आहे, मग आता हे सॉइल टू अप्पर पोर्शन, सॉइल टू टीप ऑफ द प्लांट, हे जे ट्रान्सलोकेशन आहे याला आपण नाव देऊ शकतो ascent of the sap. तुम्हाला पेपर मध्ये जर व्हॉट इज मीन बाय ascent of sap विचारलं, तर ascent म्हणजे पाथ. ascent असं काय होऊन आला, द पाथ. आणि सॅप म्हणजे काय? सॅप म्हणजेच वॉटर प्लस मिनरल्स. जसं ॲनिमल किंगडम मध्ये ब्लड असते, लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यूज असतात, तसं प्लांट मध्ये काय आहे? तर प्लांट इट इज मेड अप ऑफ प्लांट सॅप, आणि सॅप म्हणजे वॉटर प्लस मिनरल. ठीक आहे इथपर्यंत. आता म्हणून त्यांनी म्हटलंय की ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर इज नथिंग बट ॲसेंट ऑफ दी सॅप. हा झाला आता क्लिअर. आता पाहू आपण कशा पद्धतीनं हे ट्रान्सपोर्ट केलं जाते. सो इट इज द ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर विथ डिझॉल्व मिनरल अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. एक एक मुद्दा ऍड करत आहे. लोअर लेवल पासून सॉइल सरफेस मधून तुम्हाला टीप पर्यंत जर ह्या गोष्टी ट्रान्सफर करायच्या आहेत, तर याचा अर्थ ग्रॅव्हिटी, सॉइल मध्ये स्वतःची एक एनर्जी आहे, स्वतःचा फोर्स आहे, त्या फोर्सच्या मुळेच तर आपल्या बॉडीमध्ये स्वतःचा एक वेट असेल. मग वॉटरला सॉइल पासून अप्पर लेवल पर्यंत न्यायचं आहे. ही झाली अपवर्ड डायरेक्शन. सॉइलची स्वतःची ग्रॅव्हिटी त्याला खाली अट्रॅक्ट करेल, म्हणजे ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट तुम्हाला ह्या गोष्टी ट्रान्सफर करायच्या आहेत. म्हणून ascent of sap जे आहे, इट इज डिपेंड्स अपॉन दी फोर्स. प्लांट मध्ये सुद्धा स्वतःचे काही फोर्सेस असतील आणि याच्या साह्याने हे वॉटर काय केलं जाईल, ट्रान्सलोकेट. याच करता आपल्याला तीन थेरीज त्यांनी स्टडी मध्ये दिले आहेत. द जोसेफ प्रेस्ली या व्यक्तीनं स्वतःची एक रूट प्रेशर थिअरी दिली आहे. त्याच्यानंतर आहे बोहेम, त्यांनी दिली आहे कॅपिलरी थिअरी. आणि लास्ट आहे डिक्सन अँड जॉली, आणि यांची जी थिअरी आहे त्याला म्हणतात कोहेजन टेन्शन थिअरी. तिन्ही थिअरी एकदम बेसिक आहेत पहा, आणि फार सोप्या आहेत आणि महत्वाच्या सुद्धा आहेत. रूट प्रेशर थिअरी, रूटच्या आतमध्ये सेल. आता बाकी कोणते टिश्यू पाहू नका, आपल्याला स्टेम आणि लिव्ज मध्ये नाही जायचं, फक्त रूट. सॉइल आणि रूट मध्ये काय कनेक्शन आहे, तर रूटच्या आतमध्ये हा जो कॉर्टिकल रिजन आहे, जेव्हा वॉटर मॉलिक्युल सॉइल मधून रूट मध्ये एंटर होतील तेव्हा ते स्वतःहून एक प्रेशर क्रिएट करतात पा, ज्याला आपण नाव देऊ शकतो हायड्रोस्टॅटिक प्रेशर. द प्रेशर क्रिएटेड बाय द रूट इट इज हायड्रोस्टॅटिक प्रेशर. पण हे केव्हा क्रिएट होईल? व्हेनेवर वॉटर एंटर्स. कारण आपण पाहिलंय की वॉटर मॉलिक्युल जो राहतो त्याच्यामध्ये अशा पद्धतीची रचना असते. हा असेल ऑक्सिजन ऍटम विथ नेगेटिव्ह चार्ज, आणि हा असेल हायड्रोजन ऍटम विथ द पॉझिटिव्ह चार्ज. तर हा जो एक पर्टिक्युलर वॉटर मॉलिक्युल आहे, वॉटर मॉलिक्युल जेव्हा रूट मध्ये एंटर होईल तेव्हा रूटच्या कॉर्टेक्स मध्ये काय क्रिएट होऊन आलाय? हायड्रोस्टॅटिक प्रेशर, एक स्वतःचा फोर्स क्रिएट होऊन आला. आणि या फोर्समुळे सॉइल टू रूट, सॉइल टू रूट वॉटर ऍब्सॉर्ब होईल. नाही समजलं? सॉइल पासून तर रूट पर्यंत वॉटर मॉलिक्युल एकमेकाला अटॅच आहेत की नाही? एक मॉलिक्युल गेला, दुसरा मॉलिक्युल गेला, असं नाही आहे. दे आर मुव्हिंग इन कंटिन्युअस डायरेक्शन. एक सारखं पाणी फ्लो होत आहे, कंटिन्युअस फ्लो ऑफ दी वॉटर, याला हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणायचं आहे. आणि याच प्रेशरच्या साह्याने काय होईल, का रूट कॅन ऍब्सॉर्ब द वॉटर, म्हणजे सॉइल मधून रूट पर्यंत ट्रान्सलोकेशन घडलंय.
यालाच काय म्हणायचं रूट प्रेशर. पण आता हा जो कॉलम आहे रूट पर्यंत, तर हा नुसतं रूट लोक नाही आहे, तर रूट पासून स्टेम लीव्ह आणि समोर अप्पर डायरेक्शन म्हणजे प्लांटच्या ईच अँड एव्हरी पार्ट पर्यंत हे प्रेशर कंटिन्यू होत राहील. आणि या हायड्रोस्टॅटिक प्रेशरच्या साईन वॉटर काय केलं जाईल, ऍब्सॉर्ब केलं जाईल आणि ट्रान्सपोर्टेड सुद्धा होईल. तर हा झाला आपला इंट्रोडक्शनचा पार्ट. आता पहा याच्याकरता या व्यक्तीनं काय केलाय, प्रूफ करण्याचा प्रयत्न केला खरोखर प्रेशर असतं का नाही. त्याला आपण याचं इंट्रोडक्शन पाहिलंही होतं. काय केलंय, एकदम सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. यू हॅव टेकन अ पॉट, फ्लॉवर पॉट म्हणू शकता, प्लांट पॉट म्हणू शकता तुम्ही. सपोज दिस इज द पॉटेड प्लांट, किंवा आता पूर्ण प्लांट नाही घेतलाय, पॉटेड एरिया आणि त्याच्यामध्ये फक्त रूटचा पोर्शन घेतला नाही, रूट त्या रूटचा थोडासा पोर्शन घेतलाय आणि या रूटला त्यांनी एक ट्यूब अटॅच केली. एक अशी ट्यूब, हा रूटचा पोर्शन आणि ही काय आहे ट्यूब, आणि या ट्यूब मध्ये एक मॅनोमीटरची स्केल बसवली. इट कंटेन द मॅनोमीटर. पाहिलाय का आपण ब्लड प्रेशरच्या अपरेटस मध्ये, हा जेव्हा ब्लड प्रेशर एखाद्या व्यक्तीचं मोजलं जातं तेव्हा आपण एक स्वतःहून प्रेशर क्रिएट करतो आपल्या फोर लिम्स मध्ये, बरोबर आहे. आणि जेव्हा ते प्रेशर रिलीज केलं जाईल, प्रेशर सोडून दिलं जाईल, तेव्हा काय होत असतं का, जे मर्क्युरी आहे म्हणजे समजा हे जर बीपी अपरेटस असेल, फायमो मॅनोमीटर ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये तो मर्क्युरी वरच्या लेवलला चढतो, तेवढं प्रेशर आपण मोजतो, म्हणजे त्या व्यक्तीमध्ये नॉर्मल प्रेशर तेवढं आहे. लक्षात येतं काय काय सांगायचं मला, म्हणजे प्रेशर मोजण्याकरता आपण जे वापरतो ते मॅनोमीटरची स्केल आहे. तर इथं ब्लड प्रेशर नाही मोजत आपण, रूट प्रेशर मोजून राहतो, पण आहे तर मॅनोमीटरची स्केल. याच्यामध्ये त्यांनी मर्क्युरी ऍड केला आहे. या टेस्ट मध्ये काय ऍड केला असेल, याच्यामध्ये आतमध्ये मर्क्युरी आहे, ही समजा मर्क्युरीची लेवल आहे. आणि आता पहा, जेव्हा या पर्टिक्युलर पॉट मधून हे रूट काही गोष्टी ऍब्सॉर्ब करतील, ऍब्सॉर्ब करणं झालं म्हणजे त्या ठिकाणी प्रेशर आलं. प्रेशरच्या मुळे काय होईल की या पर्टिक्युलर ट्यूब मध्ये त्यांनी काय ऍड केलंय, हा इथं या रूट मधल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी रूट ऍब्सॉर्ब करते त्याला एक नाव द्यायचं तुम्हाला, एक्झिडेट्स. हे सगळं समजून घेण्याकरता तुम्हाला साधा एक्सपेरिमेंट सांगतो. कोणत्याही प्रकारचा आपल्या प्लांट सराउंडिंग मध्ये असेल, त्या प्लांटचा स्टेम किंवा रूटचा पोर्शन घ्या आणि त्याला कट करा, तोडा. जे वीक प्लांट असतात त्याचा रूटचा पोर्शन तोडला का, त्याच्या सरफेस वरती तुम्हाला वॉटर ड्रॉपलेट दिसतात. ते वॉटर ड्रॉपलेट आले कुठून, याचा अर्थ त्या रूट मध्ये काहीतरी प्रेशर आहे, त्यांनी ते पाणी ऍब्सॉर्ब केलं आणि ते वॉटर तुम्हाला दिसते. दिसते पाणी, पण नुसतं पाणी नाही आहे तर ते वॉटर आहे आणि त्याच्यामध्ये काय असतात, मिनरल. तर हा जो प्रॉडक्ट आहे, कोणता प्रॉडक्ट निवडलो मी, रूट मध्ये असणारा एक तर वॉटर आणि त्याच्यामध्ये असणार मिनरल, ह्या ज्या दोन गोष्टी आहेत याला म्हणायचं तुम्हाला एक्झ्युडेट्स. याला काय म्हणायचं आहे, एक्झ्युडेट, किंवा याला म्हणतात एक्झ्युडेशन प्रोडक्ट. हा प्रोडक्ट या ठिकाणी कलेक्ट होईल. इथं कंटिन्युअस सॉइल मध्ये वॉटर आहे, ते वॉटर जोपर्यंत अवेलेबल आहे तोपर्यंत हे रूट त्याला ऍब्सॉर्ब करत राहील. याच्यामुळे या रूट मध्ये प्रेशर क्रिएट झालं, या प्रेशरमुळे काय होईल, एक्झिक्यूट या ट्यूब मध्ये ट्रान्सफर होतील. लक्षात येत आहे, वॉटर आणि मिनरल प्रोडक्ट याच्यामध्ये ट्रान्सफर होतील. मग जसं जसं हे प्रेशर वाढेल रूट मध्ये, ऍब्सॉर्प्शनच्या मुळे जसं जसं प्रेशर वाढेल, हेच प्रेशर या ट्यूब मध्ये क्रिएट होईल. जे प्रेशर रूट मध्ये आहे तेच प्रेशर कुठे ऍड झालंय, ट्यूब मध्ये. आणि त्याच्यामुळे इथं जो पारा होता मर्क्युरी, त्या मर्क्युरीची लेवल वाढेल. जेव्हा टेस्ट ट्यूब ऍड केली तेव्हा तो इनिशियल लेवलला होता पारा, जेव्हा त्यांनी काही वेळेनंतर ऑब्झर्व केलं असेल त्या मर्क्युरीची लेवल वाढलेली दिसली. का वाढला मर्क्युरी, कारण प्रेशर आलं. प्रेशर का आलं, कारण रूट काहीतरी ऍब्सॉर्ब केलाय. इट मीन्स इन सिंपल वर्ड, रूट हॅज द कॅपॅसिटी टू क्रिएट अ प्रेशर, आणि हेच प्रेशर म्हणजे कोणतं असतं विद्यार्थी मित्रांनो, हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आणि याच्याच साह्यानं वॉटर ऍब्सॉर्ब केलं जाते, आणि नुसतं ऍब्सॉर्ब नाही तर प्लांटच्या टीप पर्यंत काय केलं जाईल, ट्रान्सलोकेट केलं जाईल. लक्षात राहील, या हायड्रोस्टॅटिक प्रेशरवर फार मोठे एक्सपेरिमेंट, फार मोठे प्लॅन केले जातात जगामध्ये. तिथे आपल्याला जगाचा विचार नाही करायचा आहे, फक्त प्लांटचा विचार करायचा आहे. तर असं या ठिकाणी हा जो प्रिस्टली नावाचा व्यक्ती आहे यांनी स्वतःची थिअरी एक्सप्लेन केली आहे. रूटच्या साईन आहे म्हणून एक मुद्दा क्लिअर करा,
इट इज ऑल ड्यू टू ऍक्टिव्हिटी ऑफ द लिव्हिंग सेल. प्रत्येक थिअरी मध्ये एक स्वतःची थीम दिली आहे. रूट प्रेशर थिअरी मध्ये लिव्हिंग सेलचा विचार करायचा आहे, म्हणजे या व्यक्तीचं म्हणणं आहे का प्लांट मध्ये लिव्हिंग सेलच असे आहेत का ज्या वॉटरला ऍबसॉर्ब करू शकतात, वॉटरला कंडक्ट करू शकतात. पण याचा अर्थ प्लांट मध्ये डेड सेल नसतात असं नाही आहे. आपल्या बॉडीमध्ये डेड सेल आहेत, प्लांट मध्ये सुद्धा डेड सेल असतात. पण याचं काय म्हणणं आहे, कोणत्या सेल लिव्हिंग सेल आहेत तर वॉटर ट्रान्सलोकेट होईल, अदरवाइज होणार नाही. याचा अर्थ ही थेरी ऍक्सेप्टेड असेल का? त्याचे आपण ऑब्जेक्शन नंतर पाहणार आहोत. पहिले आपण थेरीज समजून घेऊ. सो दिस इज अबाउट रूट प्रेशर थेरी. त्याच्यानंतर आहे कॅपिलरी थेरी किंवा फिजिकल फोर्स थेरी. आता पहा, फिजिकल फोर्स का म्हणायचं आहे, कारण या ठिकाणी त्याचं असं म्हणणं आहे की जे वॉटर ट्रान्सलोकेट होऊन राहिलं ते लिव्हिंग सेलच्या थ्रू नाही होत. या व्यक्तीचं काय म्हणणं आहे, जो बोहम आहे, लिव्हिंग सेल तर आहेतच पण त्या वॉटर त्या नसल्या तरी वॉटर कंडक्शन घडते असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. मग कोणते सेल असतील? डेड सेल. कशा काय क्रिएट करतात? तर याच्याकरता एकच वर्ड त्याने दिलाय की वॉटर ट्रान्सलोकेशन ऑकर बाय द कॅपिलॅरिटी किंवा याला आपण कॅपिलरी ऍक्शन म्हणतो. एक्झाम्पल, दिवा किंवा पणती त्याच्यामध्ये असलेली वात. व्हेन वी पुट अ विक, विक म्हणजे वात किंवा मेणबत्ती पण म्हणू शकतो, म्हणजे मेणबत्तीची वात असेल ती, किंवा मग आपण जी साधी पणती मध्ये वापरतो ती. सो व्हेन वी पुट अ विक इन ऑइल, काही थोड्या वेळानंतर पाहतो मी की ते जे ऑइल आहे ते लोअर लेवल पासून तर अप्पर लेवल पर्यंत आपोआपच सडते. मग मला सांगा की जी वात असेल, दॅट विक लिव्हिंग आहे का डेड आहे? तो डेड पार्ट आहे, तो काय बॉडीचा पार्ट थोडीच असेल ज्याला आपण लिव्हिंग म्हणतो. दुसरा एक्झाम्पल घ्या, पाण्याचं डबकं असेल साचलं, आपल्याला सवय असते रिकामे काम करायची, बरोबर आहे. तर तसं समजा एखादं डबकं असेल, त्या ठिकाणी एखादी काळी ठेवून द्या, ती काळी आपोआप ओली होते काही वेळानंतर. का झाली आहे? कॅपिलॅरिटी. जे टॉपिक आपण पाहून आलो सिलॅबस मधले याचे एक्झाम्पल काही कठीण नाही आहेत. आपण रेग्युलरली आपल्या सराउंडिंग मध्ये या गोष्टी ऑब्झर्व करतो, त्याच्यामुळे विशिष्ट टॉपिक आहे बाबा फार कठीण चाललाय असा विचार करू नका. एकदम सोप्या सोप्या पद्धतीने पहा, है ना. म्हणजे तुम्ही दोन एक्झाम्पल जर घेतले, एक्झाम्पल ऑफ द विक किंवा एक्झाम्पल ऑफ द स्ट्रॉ, स्ट्रॉ म्हणजे नळी, ठीक आहे, तर जी ऑटोमॅटिकली काय होते, इट बिकम मॉइस्ट. का झाली आहे? कारण त्यानं वॉटर ऍबसॉर्ब केलाय आणि ही ऍक्शन आहे कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलरी ऍक्शन. लक्षात येत आहे काय सांगायचं आहे? कधी कधी गणपती जे राहतात, मातीचे गणपती जर असतील, तर त्यांच्या ठिकाणी पहा एक ऑब्झर्वेशन येते की जर समजा त्या खाली ओलावा असेल, मॉइश्चर असेल, तर तो ओलावा त्या मातीच्या मॉलिक्युल मधून काय होते, म्हणजे एक कॅपिलरी ऍक्शन क्रिएट करतो आणि ते कधी कधी पाणी आपल्याला त्याच्या ओपनिंग मधून दिसायला लागते. आपण म्हणतो बघा गणपती रडायला लागले. आता हे एक्झाम्पल मी यासाठी देऊन राहिलो की जर एक प्युअर सॉइल पार्टिकलचा पार्ट आपण पोहोचवलो जिथं नॉन लिव्हिंग पार्ट आहे किंवा डेड पार्ट आहे, अशा ठिकाणी ऑटोमॅटिकली वॉटर मॉलिक्युल फ्लो होतात. याचा अर्थ कॅपिलॅरिटी ऍक्शन कॅन बी ऑकर विद इन द डेड पार्ट. मग असंच रूटमध्ये, रूटमध्ये सुद्धा या लोकांनी काय करून पाहिलंय की त्या रूटला अशा केमिकलमध्ये डिपॉझिट केलाय. एक रूट पोर्शन घेतला, पाणी घेतलं, बरोबर आहे, त्याच्यामध्ये तो रूट पोर्शन ठेवला, त्याला पाहायचा की हा रूट ओला होतो का, तो ऍबसॉर्ब करते का वॉटर. पण त्यांनी त्यात केमिकल कोणता ऍड केला? असे केमिकल ऍड केले जे लिव्हिंग सेलला डिस्ट्रॉय करतात. पण तरी त्यांना आढळलं आहे की वॉटर ऍबसॉर्ब. याचा अर्थ रूट मध्ये लिव्हिंग सेलच्या ऐवजी डेड सेल सुद्धा अशा आहेत की ज्या वॉटर ऍबसॉर्ब करू शकतात. मग आता अशा डेड सेल कोणत्या आहेत? तर झायलम. लक्षात ठेवायचं तुम्हाला, या झायलमला आपण साध्या भाषेमध्ये वूड म्हणतो, म्हणजे लाकूड. हा त्या प्लांटचा कोणता पार्ट आहे? डेड पार्ट आहे. लवकर लक्षात येत नाही काही लोकांच्या, कारण प्लांट टिश्यू ॲनिमल टिश्यू काय आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. थोडंसं वाचन करत चलू आपण. मग आता हे कॅपिलरी ऍक्शन का क्रिएट होते प्लांटमध्ये? तर याच्याकरता तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर सरफेस टेन्शन, कोहेसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह फोर्स. ह्या दोन्ही फोर्सेसची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. पहा, कोहेसिव्ह फोर्स म्हटलं इट इज द अट्रॅक्शन बिटवीन लाईक, आपण अलाईक म्हणू ना, अलाईक मॉलिक्युल, म्हणजे जे सारखे मॉलिक्युल आहेत,
सिमिलर मॉलिक्यूल मध्ये अट्रैक्शन असेल त्याला आपण कोहेसिव फोर्स म्हणतो, आणि अधेसिव फोर्स म्हटला म्हणजे इट इज द अट्रैक्शन बिटवीन दिस सिमिलर मॉलिक्यूल. दोन भावामधलं अट्रैक्शन कोहेसिव, एक भाऊ आहे आणि एक फ्रेंड आहे त्याच्यामध्ये अट्रैक्शन आहे, पण ते अधेसिव अट्रैक्शन झालं. कशा पद्धतीने लक्षात घ्या, वॉटर मॉलिक्यूल आहे एकसारख्या वॉटर मॉलिक्यूल मध्ये जर अट्रॅक्शन असेल तो कोहेसिव फोर्स झाला, पण समजा वॉटर रूट मधून फ्लो होते मग रूट मध्ये जे की स्वतःची लेअर असेल त्याच्यामधले मॉलिक्यूल आणि वॉटरचे मॉलिक्यूल या दोघांमधलं अट्रॅक्शन ते झालं अधेसिव अट्रॅक्शन. ह्या दोन अट्रॅक्शन फोर्स आहेत. आणि सरफेस टेन्शन तुम्हाला माहित असेल, जर समजा एखाद्या ठिकाणी पाणी साचलं असेल त्या ठिकाणी एक टेन्शन क्रिएट होते पहा वॉटर मॉलिक्यूलचं, त्याला आपण सरफेस टेन्शन म्हणत असतो. हे समजा एखादं व्हेसल असेल, त्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करून राहिलो, तर या पाण्याची जी सरफेस आहे या सरफेस मधले जे मॉलिक्यूल आहे, इथं मॉलिक्यूल असेल वॉटर मॉलिक्यूल, हे सगळे मॉलिक्यूल काय करतात, यांच्यामध्ये एक अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे आणि याच्यामुळे काय होते या सरफेस मध्ये एक टेन्शन क्रिएट होते. बघा याला म्हणतात कोणतं, सरफेस टेन्शन. तुम्हाला याचा फायदा काय, याचा फायदा असा आहे की जेव्हा झायलम मधून जेव्हा प्लांट बॉडी मधून वॉटर फ्लो होईल तर तेव्हा ते त्या झायलमच्या वॉलला लागून जातं, बरोबर त्याला अटॅच होऊन जाते. समजून राहिला का म्हणायचं, हे काय ड्यू टू द टेन्शन. जर वॉटर मॉलिक्यूल दुसऱ्या गोष्टीला अटॅच झालाच नसता, त्याच्यामध्ये काही अट्रॅक्शन फोर्स नसताच, तर कोणत्या प्रकारचं टेन्शन क्रिएट झालं नसतं. फार महत्वाच्या गोष्टी आहेत पहा, वॉटर मॉलिक्यूल मेक द टेन्शन अबाउट द अदर पार्ट, म्हणजे त्या रूट सोबत ते स्वतःचं टेन्शन क्रिएट करतात, त्याच्यामुळे त्यांचा फ्लो कंटिन्यू होत राहील. या सरफेस टेन्शनचा दुसरा एक फायदा असा आहे की वॉटर सरफेसवर जर समजा इन्सेक्ट आले तर ते इन्सेक्ट डायरेक्ट त्याच्यामध्ये डीप नाही होत, दे कॅन बी फ्लोट ऑन द वॉटर सरफेस. का फ्लोट झाले ते वॉटर मॉलिक्यूल मध्ये डीप का नाही झाले, एक तर त्याचं वेट कमी आहे, दुसरी गोष्ट त्या वॉटर मॉलिक्यूल मध्ये काय आहे टेन्शन क्रिएट केलं, त्यांनी सरफेस मध्ये टेन्शन क्रिएट केलं, असे फायदे असतात पहा. तर म्हणून म्हटलंय की या ज्या फोर्सेस आहेत कोहेसिव्ह आणि अधेसिव्ह यांच्यामुळे काय होतं की जे झायलम व्हेसल आणि ट्रकिक्स आहेत, पहा लक्षात ठेवत आहे काय भाग आहे नवीन. प्लांट मध्ये कंडक्टिंग टिश्यू कोणते असतात, झायलम. आता आपण वॉटर कंडक्शन कंडक्शनचा पूर्ण म्हणजे कोणता असेल, झायलम. इट इज कॉल्ड एज वॉटर कंडक्टिंग टिश्यू. मग आता या टिश्यू म्हटला म्हणजे इट इज मेडअप ऑफ ग्रुप ऑफ सेल. टिश्यू मध्ये काय असतील, सेल. कोणकोणत्या सेल असतात, तर या झायलम मध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट्स असतात, चार प्रकारचे एलिमेंट असतात. आता हे एलिमेंट कोणकोणते, त्याच्यामध्ये असतात ट्रकीट्स, व्हेसल्स, झायलम पॅरेन्कायमा अँड झायलम फायबर्स. आता इथं आपल्याला महत्वाचे सांगायचे ते सांगू मी, ट्रकीट आणि व्हेसल काय फरक आहे याच्यामध्ये. हा जर आपण एखादा झायलमचा पार्ट करून आलो, हा अशा पद्धतीचा जर झायलम टिश्यू असेल, त्याच्यामध्ये हे जे ट्रकीट्स आहेत पहा ह्या अशा पद्धतीचे असतात, त्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल फ्लो होतात. आणि व्हेसल जर पाहिले तर व्हेसल हे अशा पद्धतीचे असतात, लक्षात येईल तुम्हाला. एका कॉलमच्या फॉर्म मध्ये असतील त्याला आपण व्हेसल म्हणतो, आणि इलॉन्गेटेड फायबर सारखे असले तर त्याला म्हणतो आपण ट्रकीट. याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल काय होतात, असे फ्लो होतात. म्हणजे झायलमचं स्ट्रक्चर जर आपण पाहू लागलो तर त्या झायलम मध्ये हे काय आहेत, एलिमेंट आहेत. झायलम हा टिश्यू झाला, व्हेसल आणि ट्रकीट हे त्याचे एलिमेंट किंवा त्याच्या सेल झाल्या, आणि याच्यामधूनच काय होऊन राहिलं, वॉटर फ्लो होऊन राहिलं. आणि हे जे वॉटर फ्लो होऊन राहिलं पहा, हे कशामुळे होऊन राहिलं, ड्यू टू द अधेसिव्ह अँड कोहेसिव्ह फोर्सेस. लक्षात राहील तुमच्या. तर कॅपिलरिटी ऍक्शन म्हणजे काय, इट इज द ऍबिलिटी ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू मेक अट्रॅक्शन बिटवीन द प्लांट सेल, मग रूट असो का स्टेम असो का लीव्स असो, त्याच्यामध्ये एक अट्रॅक्टिव्ह फोर्स क्रिएट केला जातो आणि या फोर्स मधून ऑटोमॅटिकली ते जे वॉटर असेल ते समोरच्या डायरेक्शनला फ्लो होते. लक्षात येत आहे काय सांगायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीनं फिजिकल फोर्स थिअरी त्यांनी एक्सप्लेन केली आहे. एकच लक्षात ठेवायचं आहे, डेड सेल असतील तर त्याच्यामधून सुद्धा वॉटर फ्लो होते, ऑटोमॅटिकली फ्लो होते, कोणत्या एक्सटर्नल फोर्सची त्याला गरज पडत नाहीये. यालाच आपण म्हणत असतो कॅपिलॅरिटी.
एक मिनट हाँ, त्याच्यानंतर आहे डिक्सन अँड जॉली यांनी रिप्रेझेंट केलेली कोहेजन टेन्शन थेरी, किंवा याला म्हणतो आपण ट्रान्सपिरेशन पूल थेरी. नावातच दिलंय पा, कोहेजन टेन्शन. कोणत्याही प्रकारचं अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल तर त्याच्यामुळे एक टेन्शन क्रिएट होते बा, आणि याच्यामुळे वॉटरला ऍब्सॉर्ब केलं जाते. आता आपण समजून घेऊ की हे नवीन काय आहे, ट्रान्सपिरेशन पूल काय आहे, कोहेजन टेन्शन कोणतं असतं. तर पहा, प्लांट मध्ये ऍसेंट ऑफ सॅप म्हणजे काय, ऍसेंटचा अर्थ आपण काय घेतला, इट इज द पाथ, आणि सॅप म्हणजे काय, वॉटर आणि मिनरल, या गोष्टीला ऍबसॉर्ब करायचंय. कसं ऍबसॉर्ब करून राहिलंय पहा, सगळ्यात पहिले तर रूट्स, त्याच्यानंतर स्टेम, त्याच्यानंतर लीफ, लीफच्या नंतरचा पार्ट त्याचं ऍटमॉस्फियर, आणि या रूटच्या खाली काय असेल तर सॉइल. ही भानगड लक्षात घ्या. आता जर आता एखादा आपण प्लांट किंवा एखादं ट्री लक्षात घेतलं, सपोज ही द सॉइल सरफेस, आणि एखादं मोठ्या साईजचं झाड असेल, अँजिओस्पर्मिक प्लांट आहे, आता आपल्याला माहित आहे पा की या पर्टिक्युलर सॉइल इथं समजा रूट्स असतील असे, ना सॉइल सरफेस, सॉइल मधून जेव्हा वॉटर ऍबसॉर्ब होईल, ते ऍबसॉर्ब करणारे कंडक्टिंग टिश्यू कोणते बोलवलो आपण, दे आर झायलेम. कोणते झायलेम? आता लक्षात घ्या, कोहेजन टेन्शन थिअरी मध्ये लिव्हिंग सेलचाही विचार केलाय आणि डेड सेलचाही विचार करायचा, दोन्ही गोष्टी आहेत या थिअरी मध्ये. हा जो डिक्सन आणि जोली नावाचा व्यक्ती यांनी म्हटलाय का, प्लांट मध्ये रूट कॉर्टेक्स असतील, लिव्हिंग पार्ट झायलम असतील, तर डेड पार्ट, ह्या दोन्ही गोष्टी म्हणून वॉटर ऍबसॉर्ब होते. म्हणजे दिस थिअरी इन्व्हॉल्व द कॉम्बिनेशन ऑफ बोथ, नुसतं बो डेड सेल ऍबसॉर्ब करते, लिव्हिंग आहे ऍबसॉर्ब करते असा मुद्दा नाही आहे, यांनी दोन्ही गोष्टीचा विचार केलाय. आता कसं काय, हे जे झायलम टिश्यू आहेत मी पहिले सांगितलं, हे रूट मध्ये प्रेझेंट होते, हे स्टेम मध्ये प्रेझेंट आहेत आणि लिव्ह मध्ये प्रेझेंट आहेत, लक्षात येऊन राहिलं तुमच्या. आता या ठिकाणी या प्लांटचे लिव्ह असतील. आता मी हे रफ स्केच काढून राहिलो, हे सपोज त्या प्लांटचे लिव्ह आहेत. आता याचं कन्सिडर करा तुम्ही, आपल्याला माहित आहे की या लिव्ह मध्ये एक प्रोसेस घडते पा, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ ट्रान्सपिरेशन, आणि याचा अर्थ होतो वॉटर लॉस. याचा अर्थ काय होतो, वॉटर लॉस. जर मॉर्निंगच्या टाइमला आपण जर पाहलं तर प्लांटच्या सरफेस वरती, लिव्हच्या वरती, मग ते ग्रास गवत असो का आणखी कोणतं प्लांट, तर त्याच्या पानावरती आपल्याला असे ड्रॉपलेट्स दिसतात. कारण ऍक्च्युअली ते प्रोसेस गटेशनची आहे, ते आपण नंतर बघू. पण मला हे सांगायचं की वॉटर लॉस प्लांट मध्ये घडते आणि ते लिव्ह मधून घडते. एक्सेस बॉडी मध्ये वॉटर लेवल घडली का ते वॉटर काय करतील, लॉस. जसं आपण स्वेटिंगच्या थ्रू करतो तसे प्लांट कोणत्या प्रोसेस मधून करतात, ट्रान्सपिरेशन. म्हणजे या लिव्ह मध्ये एक फोर्स आहे जे वॉटरला काय करून आले, इव्हॅपोरेट करून राहिले, वॉटर लॉस करून राहिले. म्हणजे हा एक फोर्स झाला. हा फोर्स एकाच लिव्ह मध्ये असेल का, नाही, प्लांटच्या प्रत्येक लिव्ह मध्ये. मग जर समजा या पूर्ण ट्रीचा आपण विचार करून आलो, याच्यामध्ये हजारो लिव्ह आहेत, प्रत्येक लिव्ह मध्ये काय घडून राहिलं, ट्रान्सपिरेशन. आणि ह्या फोर्स कसा असेल, लोअर टू अप्पर आहे, म्हणजे लिव्ह मध्ये असणारं पाणी वरच्या डायरेक्शनला फ्लो चाललं. मग हा जो फोर्स आहे, या फोर्सला म्हणतात पुल फोर्स, ओढणे. हा झाला एक मुद्दा. दुसरा, सॉइल मधून रूट आणि सगळ्यात पहिले रूट, सॉइल मधून रूट काय करून राहिलं, वॉटर ऍबसॉर्ब करून राहिलं. हे पाहिजे पाहिलं आपण, सॉइल टू रूट, रूट टू देन स्टेम. रूट कसं ऍबसॉर्ब करते सगळं पाहिलं आपण, ऑस्मोसिस, डिफ्युजन आहे, इम्बिबिशन आहे. म्हणजे रूट सॉइल मधून जे ऍबसॉर्ब करते, हे जे ऍबसॉर्प्शन आहे, याचा अर्थ सॉइल मधले वॉटर पार्टिकल जे आहेत हे रूटने ऍबसॉर्ब केले. रूट मधून इथं स्टेमचा पार्ट आहे, स्टेम पर्यंत कसे चालले आहे, तर रूट टू स्टेम या ठिकाणी, याला आपण म्हणू शकतो
पुश फोर्स, याला कोणता फोर्स म्हणून आपण पुश, इथं पुल होता इथं पुश, म्हणजे रूट मधल्या ज्या की सेल असतील त्या सेल या वॉटर मॉलिक्युलला स्टेम करते करते फोर्स करतात. म्हणजे आता स्टेम ऍक्च्युली या रूट आणि स्टेम मध्ये जो झायलम पार्ट आहे बघ, हा झायलम स्वतः काहीच नाही करत, ह्या रूटच्या लिव्हिंग सेल होत्या त्यांनी वॉटरला झायलम पर्यंत पोहोचत केलाय. आता झायलम मधलं जे पाणी आहे हे आपोआप वर जाणार नाही, लक्षात येत आहे का? तीन गोष्टी लक्षात ठेवा, रूट टू झायलम, झायलम टू लिव्हज, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. रूट सेल, त्याच्यानंतर पर्टिक्युलरली झायलम, आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा तुम्ही लीफ. इथून इथपर्यंत कशा पोहोचले आहे, त्याला वॉटर मॉलिक्युलला त्यांनी पुश केलाय. कोण? रूट सेलनं स्वतः पुश केलं. डीपीडी वगैरे पाहिलं आपण, डिफ्युजन प्रेशर डेफिशिट वगैरे असतं. नंतर झायलम मधलं जे वॉटर मॉलिक्युल असेल, लीफ मध्ये काय घेऊन राहिलं, ट्रान्सपिरेशन, म्हणजे लीफ वॉटर लॉस करून राहिलं. इकडे वॉटर ऍब्सॉर्ब होते, इकडे वॉटर लॉस होते, त्याच्यामुळे या ठिकाणी या झायलम मधून लीफ मध्ये वॉटर मॉलिक्युल काय होतील, पुल केले जातील. सॉइल मधून पुश होत आहे वॉटर, लीफ मधून पुल ओढल्या जात आहे. इकडून लोटणं चालू आहे पाण्याला, तिकडून ओढणं चालू आहे. तर हा जे पूर्ण फोर्स आहे, हा फोर्स, या फोर्सला म्हणतात ट्रान्सलेशन पुल किंवा कोहेजन टेन्शन. वॉटर मॉलिक्युल अट्रॅक्टेड एकमेकासोबत, त्यांचं एक स्वतःचं कोहेजन आहे आणि हे टेन्शन त्यांनी त्या पूर्ण प्लांट बॉडीवर क्रिएट केलंय, म्हणून त्यांनी कोहेजन टेन्शन नाव दिलंय. लक्षात येत आहे? इट इज थ्रू द ग्रेडियंट सक्शन. ग्रेडियंट म्हणजे काय? सॉइल मध्ये वॉटरची लेवल जास्त आहे, प्लांट मध्ये वॉटरची लेवल कमी असेल, ग्रेडियंट तफावत आहे ना. आणि सक्शन म्हणजे ओढ लावणं. जर समजा या ल्यूज मध्ये वॉटरची लेवल जास्त नसते तर कशाला ट्रान्सपिरेशन घडलं असतं? लेवल भरपूर आहे त्याच्यामध्ये, म्हणून ट्रान्सपिरेशन घडून राहिलं. मग जसं जसं ट्रान्सपिरेशन घडेल तशी त्याची वॉटरची डिमांड पण वाढेल, रूट मधून वॉटर ऍब्सॉर्ब केलं जाईल. तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत पहा, ऍब्सॉर्प्शन आणि ट्रान्सपिरेशन, याच्यामुळे पूर्ण प्लांट बॉडीमध्ये एक टेन्शन क्रिएट होते, त्याला म्हणतात ट्रान्सपिरेशन पूल. अँड ड्यू टू धिस वॉटर मॉलिक्युल आर ट्रान्सलोकेटेड फ्रॉम रूट अप टू दी अप्पर पार्ट. आता इथे त्यांनी गार्ड सेल शब्द वापरला, स्टोमॅटा. ट्रान्सपिरेशन कुठून घडणार आहे? ल्यूज मध्ये एक ऑर्गन असतो त्याला आपण स्टोमॅटा म्हणतो, ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे गार्ड सेल असतात. या गार्ड सेल मधून वॉटर लॉस होत आहे, म्हणजे याची याच्यामधलं वॉटर कमी झालाय, याला डिमांड असेल, मग ते खालून ऍब्सॉर्ब करते स्टेम मधून, स्टेम रूट मधून आणि रूट सॉइल मधून. तर अशा पद्धतीने पहा, ह्या तीन प्रकारच्या थिरीज तुम्हाला लक्षात ठेवायचे. जी रूट प्रेशरची थिअरी पाहिली त्याच्यामध्ये विचार केला त्यांनी कोणत्या, लिव्हिंग सेलचा. त्याच्यानंतरची थिअरी आपण जी पाहिली त्याच्यामध्ये डेड सेलचा विचार करायचा, म्हणजे झायलम सेल, आणि कोहेजन टेन्शन मध्ये दोन्ही थिअरीचा विचार करायचा आहे, दॅट इज लिव्हिंग एज वेल एज डेड सेल. बरोबर आहे. आता पहा, तुमच्या बुक मध्ये त्यांनी काही ऑब्जेक्शन दिले आहेत, त्याला आपण 10 मिनिटांमध्ये पाहायचं आहे आणि महत्वाचं आहे. पहा, रूट प्रेशर थिअरी मध्ये ही जी पहिली थिअरी आपण पाहिली, ऑब्जेक्शन आपण पाहून राहिलो होता, ऑब्जेक्शन पहिली थिअरी होती कोणती, रूट प्रेशर. आता पहा, जर आपण रूट प्रेशर अप्लाय केलाय तर किती हाईट पर्यंत प्लांट पोहोच म्हणजे वॉटर ऍब्सॉर्ब होऊ शकते, त्याची लिमिटेशन आहे. कारण जे वेगवेगळ्या व्यक्तींनी स्वतःच्या थिअरीज मांडल्या, त्यांनी जे स्वतःच जे काही ऑब्झर्वेशन केलंय, जे की स्टडी केलाय, ज्या प्लांटवर स्टडी केला त्याच्या आधारावर त्यांनी ती थिअरी मांडली आहे. पण जगामध्ये सगळे एका टाईपचे प्लांट नाही आहेत. आपल्याला माहित आहे की असे काही प्लांट आहेत ज्याची हाईट म्हणजे 100 वर त्यांची हाईट राहू शकते, अप टू द 100 and 1000 feet. युकॅलिप्टस नावाचं प्लांट आहे, जगातलं सगळ्यात मोठं प्लांट आहे. पण एवढ्या साऱ्या हाईट पर्यंत, अशोकाचं झाड पाहिला तुम्ही, अशोकाची तिप्पट चौपट एवढं युकॅलिप्टस नावाचं प्लांट असते, एवढ्या हाईट पर्यंत वॉटर कसं काय पोहोचत असेल? मग तिथेही थिअरी अप्लिकेबल आहे का नाही, यासाठी आपल्याला ऑब्जेक्शन पाहिजेत. पा, आता याच्यात काय म्हटलं पा, इट इज अप्लिकेबल टू प्लांट्स टॉलर दॅन द 20 meters. म्हणजे ही जी थिअरी आहे ही फक्त कोणत्या प्लांट करता, ज्यांची हाईट फक्त किती आहे, अप टू 20 meters, म्हणजे 65 ते 70 feet ज्यांची हाईट राहू शकते. मग जे प्लांट अबोव 100 feet, एंजियोस्पर्म आणि जिम्नोस्पर्म, या प्लांटला ही थिअरी लागू पडणार नाही. सो दिस विल द ऑब्जेक्शन.
बरोबर. ॲसेंट ऑफ सॅप ऑल्सो ऑकर इव्हन इन द ॲबसेन्स ऑफ रूट सिस्टम. ज्या ठिकाणी रूट सिस्टम नसते तिथं सुद्धा वॉटर ॲबसॉर्ब होते. मग आपण इथं या थेरीमध्ये म्हटलंय की जिथं रूट सिस्टम आहे, लिव्हिंग सेल आहे, तिथंच वॉटर ॲबसॉर्ब होते. पण काही ठिकाणी अशी कंडिशन आहे जिथं रूट सिस्टम नसताना वॉटर ॲबसॉर्ब होते, मग ते कसं कला होत असेल? त्याच्यानंतर इन ऍक्टिव्हली ट्रान्सपायरिंग प्लांट नो रूट प्रेशर इज डेव्हलप. ज्या प्लांट मध्ये ट्रान्सपिरेशनचा रेट हा जास्त असतो तिथं रूट प्रेशर क्रिएटच होत नाही. मग तरी सुद्धा वॉटर ऍब्सॉर्प्शन चालू आहे, पण तो फोर्स वेगळा आहे. ट्रान्सपिरेशनचा फोर्स आहे तो रूट प्रेशरचा आहे का? म्हणजे सगळ्या प्लांट मध्ये रूट प्रेशरच होते असं नसतं. तसेच आपण कॅपिलरी थिअरीचे ऑब्जेक्शन पाहू शकतो. पा ऑब्जेक्शन टू द कॅपिलरी थिअरी. पाहता एक तर कॅपिलरी थिअरीचं म्हणणं काय होतं? जे वॉटर ऍबसॉर्ब होऊन आलं इट इज ड्यू टू कॅपिलरी ऍक्शन, किंवा आपण त्याला कॅपिलॅरिटी म्हणतो. मग कोण ऍबसॉर्ब करते? तर त्याच्याकरता झायलम नावाचे टिश्यूज असतात. त्या झायलमच्या टिश्यूला मी इथं नाव देतो इट इज द कॅपिलरी ट्यूब. जशी दिव्याची वात कॅपिलरी ट्यूब आहे, जशी एखादी नळी असेल ज्यानं आपण पाणी ऍबसॉर्ब सक करतो आहे ना, ती जी स्ट्रॉ नळी आहे त्याला आपण कॅपिलरी ट्यूब म्हणू शकता. इथं कॅपिलरी ट्यूब म्हणजे कोणती आहे? इट इज द झायलम. मग झायलमच्या थ्रू वॉटर ऍब्सॉर्ब होते. आता याचे ऑब्जेक्शन पाहताय. कॅपिलरी ट्यूब मस्ट बी कंटिन्युअसली अँड कम्प्लिटली हॉलो. कॅपिलरीच्या थ्रू जर वॉटर ऍब्सॉर्ब होते त्याचे दोनही एंड असे कशाला असेल पाहिजे? ओपन. पण जर आपण झायलम मध्ये पाहिलं तर झायलमचे ट्रकीज हे जे आपण पाहिले होते याचे इलॉंगेटेड, तर याचे म्हणजे काही याचे जे एंड राहतात त्यात एंड्स आर ब्लाइंडेड. ते मेकॅनिझम आपल्याला सध्या नाही आहे, पण तुम्ही लक्षात घ्या झायलमची रचना जर पाहिली तर त्याच्यामधले जे ट्रकीज नावाचे एलिमेंट आहे त्याचे एक त्याचा एक एन कसा आहे? ब्लाइंड आहे. मग ब्लाइंड आहे तर दोन्ही ठिकाणी ओपन आहे का? मग वॉटर कसं फ्लो होते? लक्षात येत आहे का? म्हणजे हे ऑब्जेक्शन आहे, त्यानं प्रूफ नाही करता आलं त्याला की झायलमच्या थ्रू वॉटर कसं फ्लो होते. त्याच्यानंतर जी कॅपिलरी ट्यूब आहे इट शुड बी डायरेक्ट इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द सॉइल. जर कॅपिलरी ऍक्शनच्या थ्रू पाणी ऍब्सॉर्ब करायचं आहे तर ती जी कॅपिलरी ट्यूब आहे ती पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असायला पाहिजे ना, तरच ते पाणी ऍब्सॉर्ब होईल. पण रूट मध्ये तसं नाहीये, कारण रूट मध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये स्ट्रक्चर पाहिलं आपण एपिडर्मिस, नंतर काय असते कॉर्टेक्स, त्याच्यानंतर एंडोडर्मिस पेरिसायकल, नंतर कुठे काय असते झायलम, आणि इथं समजा सॉइल. मग सॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये डायरेक्ट झायलम आहे का? डायरेक्ट कॅपिलरी ट्यूब आहे का? त्या दोघांच्या मधात कॉर्टेक्स नावाचं बॅरियर आहे ना. मग हे बॅरियर असताना सॉइल मधून डायरेक्ट पाणी ऍब्सॉर्ब कसं होतं? त्याने या मधातल्या गोष्टी एक्सप्लेन नाही केल्या. कॅपिलरी मध्ये त्यांनी ह्या एक्सप्लेन केल्या नाहीत, त्याला रूटचं स्ट्रक्चर माहित नसेल. सो दिस इज ऑब्जेक्शन. त्याच्यानंतर कोहेजन टेन्शन थिअरी याचे जे ऑब्जेक्शन आहेत पाहते. फॉर ट्रान्सपिरेशन पूल टू ऑपरेट वॉटर कॉलम शुड बी अनब्रोकन. याचं ऑब्जेक्शन कोणतं आहे पहा? जर समजा ट्रान्सपिरेशन पूलच्या थ्रू ऍब्सॉर्प्शन घडायचं असेल तर रूट पासून तर त्या स्टोमॅटा ल्यूज पर्यंत कंटिन्युअस वॉटर फ्लो व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणते प्रकारचं बॅरियर नसायला पाहिजे. पण समजा प्लांट बॉडीमध्ये केमिकल रिॲक्शन चालू आहेत, मेटाबॉलिझम घडणार का नाही, त्याच्यामध्ये जर कुठं समजा वॉटर बबल्स आले तर त्या ट्रान्सपिरेशन मध्ये बॅरियर क्रिएट होईल. बॅरियर क्रिएट झालं तर ते वॉटर ऍब्सॉर्प्शन स्टॉप व्हायला पाहिजे, पण स्टॉप होत नाही, कंटिन्यू वॉटर ऍब्सॉर्प्शन होते. मग हे याने एक्सप्लेन नाही करू शकला. बरोबर आहे. त्याच्यानंतर ऍसेंट ऑफ सॅप ऑल्सो ऑकर इन द डेसिड्युअस प्लांट दॅट हॅव शेड ऑल देअर लिव्ज. म्हणजे ही जी थिअरी आहे त्याचं म्हणणं आहे की डेसिड्युअस प्लांट म्हणजे कोणते? ज्याला आपण पानझडी वृक्ष म्हणतो, जे स्वतःचे पूर्ण पानं त्यांचे गळून पडतात, अशा प्लांट मध्ये ट्रान्सपिरेशन घडतं. मग त्याच्यामध्ये कशी काय गोष्ट असेल? याचं म्हणणं आहे की बा जिथं लिव्ज आहे, जिथं स्टोमॅटा आहे, तिथंच ट्रान्सपिरेशन घडते. पण असे काही प्लांट आहेत जे डेसिड्युअस आहेत, ज्यांच्यामध्ये लिव्ज राहत नाहीत काही विशिष्ट सीझन नंतर, मग तिथं ट्रान्सपिरेशन कसे करते, ते कसे जगतात? म्हणजे असे काही ऑब्जेक्शन त्यांनी सांगितलेत बा का, ज्याच्यावरून क्लिअर होतं की या तीनही थिअरीला वर्ल्ड वाईड ऍक्सेप्ट केलेलं नाहीये,
कोणती थिअरी वाईडली ऍक्सेप्टेड असेल तर लक्षात ठेवा, कोहेजन टेन्शन थिअरी. पण वाईडली, वर्ल्ड वाईड नाही म्हटलंय मी तुम्हाला. ठीक आहे, सध्या पुरतं एवढं सफिशियंट आहे, बाकीचं आपण उद्याला पाहू.